अहमदनगरचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना उपरती झाली असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले आहे. सार्वत्रिक निवडणूक 2018 अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुका परवाच पार पडल्या आणि काल त्याचं निकाल जाहीर झालं. निकाल जाहीर झाल्यानंतर त्या निकालामध्ये मला प्रभाग क्रमांक 9 क या मतदारसंघातून प्रभागातील सर्व नागरिकांनी जो भरघोस मताने विजय मिळवून दिलेला आहे त्या विजयाबद्दल सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनींचं प्रथमतः आभार व्यक्त करतो. आणि आज मी काल परवा आणि गेल्या 15 दिवसापासून नगर शहरात नसल्यामुळं मी आज नगर शहरात प्रवेश केलेला आहे. आणि आज प्रवेश केल्यानंतर कालचा जो मला मिळालेला विजय आहे तर त्या विजयाला अनुसरून आज आपल्या देशाचे आणि राज्याचे सर्व महापुरुष या देशाचे आणि राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होऊन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक होऊन तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समोर नतमस्तक होऊन अण्णाभाऊ साठे यांच्या समोर नतमस्तक होऊन अशा या सर्व महामानवांसमोर महापुरुषांसमोर नतमस्तक होऊन अभिवादन करत मी हा विजय आज स्वीकारत आहे. आणि हा जो विजय मला मिळालेला आहे या सर्व महापुरुषांच्या आशीर्वादाने मला हा विजय मिळालेला आहे. त्यामुळं सर्वप्रथम नगर शहरात आल्यानंतर सर्व आपल्या महाराष्ट्राचे देशाचे जे आराध्य दैवत आहेत आणि सर्व महापुरुष आहेत त्यांना नतमस्तक होऊन मी आज माझा विजय स्वीकारला. आणि याच्यानंतर मी आता सर्व नागरिकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी जाणार आहे.